हरिओम श्री राम अभन्या दीपांजली दशरथ तळेकर. मी 2001 पासून चालू केलं बापूंकडे, त्यापासून छोटे मोठे अनुभव मला येतच आहेत आणि चालूच आहेत. माझ्या मिस्टरांची 2000 मध्ये कंपनी बंद पडली, 2004 मध्ये कंपनी बंद पडली, त्यामुळे आणि ती कंपनी बंद पडल्यामुळे 4 वर्ष कंपनी बंद आणि आम्ही असेच बसलो होतो दोघं. आणि ते मी म्हणते अहो यावर्षी तरी कंपनी चालू होणार काय, ते म्हणतात नाही होणार. मी म्हटले नाही होणार, बापू करणार आपली कंपनी. तर ते माझे मिस्टर म्हणते काय बापू करणार, तुझे बापू कंपनी चालू. माझे म्हणा हो माझे बापू करणार कंपनी चालू, बघा. ते म्हणले चालेल बघूया तुझे बापू काय करतायत. म्हणले चालेल बघा. तर आणि 8-10 दिवस झाले आणि ह्यांना बोलवणं आला तिकडून की कंपनी, फोन आला की कंपनी चालू करायची आहे, तू ये म्हणू इकडे. तर झाले म्हटले हां. मी ह्यांना म्हणते बघितलात ना, आत्ताचाच अनुभव घ्या, आता बघितलं बघा काय ते. आणि ते पहिले यायचे नाही, पहिले नाही जा तू, मी नाही येत. मी आणि रोज मी सांगायची बापू माझ्या मिस्टरांना येऊन दे इकडे आणि माझ्या मिस्टरांची कंपनी चालू. रोज बापूंना रोज हेच आहे, रोजच सांग बापू कंटाळले असतील रोज काय. त्याच्याशिवाय आम्हाला पर्यायच नव्हता त्या कामाशिवाय कंपनीशिवाय. तर मी रा बापू असं हे करता आणि झाली कंपनी चालू. तर खरोखर तुझे बापू मी म्हटलं विश्वास ठेवा बापूंवर, मग सगळं चांगलं होईल. आणि हो म्हणतात आणि त्यापासून माझे मिस्टर तसेच माझा मुलगा यायला सुरुवात केली. आणि हे मी आज आहे ना ती माझ्या बापूंमुळेच आहे, मुळेच मी आज तारली. सगळ्यामुळे सगळे पाठोपाठ अनुभव येत आला. त्याला बापू आम्हाला सांगतात ते सगळे आम्ही करत आलं, त्यामुळे आम्हाला खूप अनुभव येत चालला. आणि आम्ही सगळे बापूंमुळेच, माझा कुटुंब माझा सगळं परिवार माझ्या बापूंमुळेच सगळा. श्रीराम अभन्या.